अकोला केमिकल कंपनीमधील उग्र वायुगळतीमुळे शिवनी शिवर गावातील नागरिक त्रस्त. गावकऱ्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन. त्वरित दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. अनेक तास दिला गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील फेज क्रमांक 1 मधील प्लॉट नंबर 15-18 मधील अकोला केमिकल इंडिया लिमिटेड या कंपनीमधील दररोज होत असणाऱ्या उग्रवायू गळतीमुळे शिवनी शिवर गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भातील निवेदन गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला येथे 31 ऑक्टोबर 2022 दिले. या निवेदनात गावकऱ्यांनी असे म्हटले आहे, अकोला केमिकलमधील उग्र वायुगळतीमुळे गावातील नागरिक हैराण झाले आहेत. या कंपनीमधून निघालेला शेकडो टन घातक रासायनिक मलबा कंपनीच्या आवारात टाकलेला असल्याने या परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे. त्याची त्वरित विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. शिवनी शिवर गावाची लोकसंख्या 35,000 जवळपास आहे. या कंपनीमधील वायुगळतीमुळे व कंपनीच्या आवारात असलेल्या रासायनिक मलब्याच्या दुर्गंधीमुळे या परिसरात एखादी जीवितहानी झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रदूषण नियंत्रक मंडळाची राहील, असे गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन सादर करतेवेळी सुरेश मुरुमकार, नरेंद्र मुरुमकार, देवानंद मुरुमकार, निलेश खडसान, दत्तात्रय मुरुमकार, शंकर ठाकरे, सचिन बंड आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी अनेक तास या कार्यालयात ठिय्या दिला. जोपर्यंत अकोला केमिकल इंडिया लिमिटेड या कंपनीमधील वायुगळती संपूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया शिवनी शिवर गावकरी आंदोलन समितीच्या वतीने सुरेश मुरुमकार यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्हाला मी पुरावे दिले, पुराव्यासोबत तुम्हाला मी व्हिडिओ शूटिंग करून दिली, फोटो दिले, त्या कारवाई शून्य केलं तुम्ही, आणि कारवाई शून्य करून तुम्ही काही बोलत नाही. आज आमच्या गावातल्या 30,000 लोकसंख्येले दोन्ही गावात मिळून सर्वांना त्याचा त्रास आहे. त्याला कुठली परमिशन नाही आहे, त्या टाकीला परमिशन नाही आहे. मग त्या टाकीला परमिशन नाही आहे तर 120 केस तो कशाला ठेवलेला आहे तिथं? विदाउट परमिशन कसं काय चालू आहे? आपलं प्रदूषण मंडळ नावानेच ऐकते. मग आम्ही लोकांनी एवढ्या तक्रारी दिल्या, तुम्ही थातून मात्र कारवाई केली, खोटा अहवाल बनवला, कंप्लेन केली आणि आज तुमचे अधिकारी हजर नाही आहे. अजून त्याचा तो दसरा तुमचा कमीत कमी 500-700 टन पडेल जो राबवला देतात बाराच्या एन्व्हायरमेंटमध्ये. जो कचरा फेकतात त्याची गाडी जे लावायला होती ते ना त्याची सगळा रेकॉर्ड आहे की कोण्या दिवशी किती नेला, कुठे फेकला, ते सगळं पाणी कुठून कुठे फेकतात. तुम्हाला साहेब मी मागे पण घेऊन भेटलो. आता तुमचं काम आहे दोन येणं इन्स्पेक्शन करणं. आज तुम्ही इन्स्पेक्शन करणार का? आज तुम्ही इन्स्पेक्शन करा, नवीन अहवाल बनवा की यामध्ये मला असं असं आढळलं. जे परिस्थिती आहे ते तिथे तुम्हाला 1,000 मिळेल. 2 ट्रक पडलेलं आहे तिथं, केमिकल आहे, केमिकल पूर्ण कंपनीच्या बाजूला आहे. मागचं शेत खराब झालं आमचं गावकऱ्याचं. किंवा मग जबाबदारी घ्या जर कोणत्या मुलाचं किंवा कोणाचं काही झालं. आरोशी बोलून घ्या तुम्ही. आरोशी बोला नाही, कार्यालय कशासाठी आहे? आरोशी होतो आम्ही प्रत्येक गोष्ट बोलायला कार्यालय कशाला आहे? फील्ड ऑफिसरचं काम आहे अहवाल बनवणं. काळाचे भांडे झाले फील्ड ऑफिसरचं काम आहे तिथे जाऊन पाहणं. आता ते पलतर काम नाही बाबा, त्यांनी यायचं काम करायचं. तुम्ही जर पैसे घेतले नसेल, काही व्यवहार केला नसेल तर आमच्यावर चला तुम्ही. आम्ही तुम्हाला पुरावे दाखवतो, पुरावे दाखवतो. तुम्ही कारवाई शून्य केली तरी दाखवतो. खोटा अहवाल बनवूनही गुन्हा आहे आणि कर्मचाऱ्यांना कामात कसूर करणं हाही गुन्हा आहे. आज जर आम्ही मीडियाला वाचा फोडली, गावकरी घेऊन आलो तरी तुम्ही शांत बसलेले आहे, आता काय अर्थ आहे? तुम्ही फील्ड ऑफिसरला तुम्ही बहाणी करा ना. साहेबांना लेखी दिलं ना साहेब, बोलल्यापेक्षा लेखी दिलं, मेल केला. तुम्हाला दाखवू का मेल मी केलेला? पुरावे आहे, पुरावे दाखवू तुम्हाला. तुम्हाला पण पुरावे टाकले की माझा मेल उघडून पहा. मग आज तर गावकरी येऊन राहिले, कंपनी काहीच कारवाई करत नाही. पैशासाठी लोकांचा जीव टांगणे टाकता का तुम्ही? चला ना आमच्यासोबत पाहून घ्या ना. त्याचा वाद जो आहे तो 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जाते आणि 3 किलोमीटर रेडियसमध्ये 30 ते 35 हजार लोकसंख्या राहते आणि 100 कोटीची जर वायुगळती झाली आणि तो जर गॅस फुटला तिथून किंवा ब्लास्ट झाला तो फ्लेमेबल आहे. तुम्ही संबंधित डिपार्टमेंट राहतो. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख,
डबल 9 7 0 3 2 1 8 1 7.